लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी निर्भीड आणि निर्भयपणे मतदान करा. लक्षात ठेवा, मतदानासाठी येताना ओळखीचा पुरावा आणावा. माझं मत माझा आवाज, जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमात आज सुमारे 500 अधिक अधिकारी कर्मचारी यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. धन्यवाद. जिल्हा स्वीप समितीतर्फे आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी प्रतिज्ञा घेण्यात आली. महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, स्वीप समितीचे सहअध्यक्ष अंकुश चव्हाण, आयुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील, संजय मायकलवार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, शिक्षणाधिकारी संजय राठोड, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीप सदस्य सचिन जाधव व्यासपीठावर उपस्थित होते. हुतात्मा स्मारक येथे सकाळी 11 झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना 2 स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माढा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. त्यानंतर मतदान करण्याबाबत स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनीही स्वाक्षरी केली. महापालिकेच्या घंटागाडीवरून मतदान करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात पालिका आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमाधार, प्रशासन अधिकारी सुधा साळुंके, गटविकास अधिकारी प्रशांत सिंग मरोड, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, देवदत्त गिरी यांच्यासह महापालिका, पोलीस, सहकारी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य अशा विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.